सोशल मीडियावर सुमित वर्मांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यांनी एका मुलीला शिक्षणासाठी मदत केली आहे. वर्मा यांच्या आधारामुळे निकिता नावाची ही मुलगी शिकू शकली. तिचा हा व्हिडिओ घराघरात पोहोचला असून त्याचबरोबर सुमित वर्मा यांचं नाव देखील घराघरामध्ये पोहोचलं आहे. आपण एखाद्याला जर अडचणीच्या प्रसंगात मदत केली तर ती मदत तो माणूस कधीही विसरत नाही. आपल्या आधारावर तो माणूस मोठा झाला तरी आपली छबी त्याच्या मनात कायम राहते. सुमित वर्मा यांनी काही दिवसापूर्वी एका मुलीला शिक्षणासाठी मदत केली. आता त्याच निकिता नावाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. माझा कचोरी आणि ढोकळे बनवून विकण्याचा व्यवसाय आहे. रोज सकाळी मी 3 वाजता उठून कचोरी बनवितो व स्टेट बँक चौकामध्ये विकतो. माझी एक मुलगी आत्ता BE IT औरंगाबाद इथे शिकते. माझ्या जीवनचरितार्थ चालून शैक्षणिक खर्च हा जास्त असल्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमितजी वर्मा यांना भेटलो आणि त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी मला डिप्लोमासाठी स्टेशनरी व काही आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे तिचा डिप्लोमा पूर्ण झाला आणि तिला 90% मार्क मिळाले. सुमित वर्मा यांच्या मदतीमुळे ती शिकू शकली असं ती मुलगी म्हणते. राजकारण म्हणजे काळ्या लोकांचा धंदा अशी समजूत आहे, पण सुमित वर्मा हे समाजहिताचं राजकारण करणारे आहेत असा तो व्हिडिओ सांगतो. पाहूयात नेमकं काय दडलंय या व्हिडिओमध्ये. माझं नाव निकिता आहे. मी सध्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद इथे शिकत आहे. दहावीनंतर जेव्हा मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर तेव्हा पहिल्यांदा जी मदत केली ती सुमित भैयांनी केली. म्हणजे माझ्या डिप्लोमाची जी सुरुवात झाली त्यांच्याच मदतीतून झाली. नेहमीच ते काही असलं तरी मदत करायचे. एकदा ते कॉलेजमध्ये आले होते, त्यांनी मला तेव्हा फोन केला की खाली ये. मग मला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले की ही माझी बहीण आहे. प्रिन्सिपलला सांगितलं की माझ्या बहिणीकडे लक्ष ठेवा आणि मला नेहमी म्हणायचे की काही अडचण आली तर मला फोन करत जा. ते नेहमी सख्ख्या भावासारखे पाठीशी उभा होते. म्हणजे कसं असतं ना, आपण एज्युकेशन घेत असलं तर आपल्यावर लोड असतो, ते अभ्यासाचं असतं कधी आणि त्यावर अजून पैशांचा लोड आला ना तर मग त्या कुठंतरी काहीतरी प्रमाणात आहे ना त्या अभ्यासावर येतच आणि मग पर्सेंटेजवर किंवा मार्कांवर त्याचा लगेच इफेक्ट येतो. ते नेहमी असे पाठिंबा द्यायचे तर त्यामुळे तो जो लोड आहे तो काही प्रमाणात कमी झाला. ते त्याच्यामुळे खूप मदत झाली. सुमितजी वर्मा यांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात खूप मोठं आहे. समाजकार्याची त्यांना फार आवड आहे. श्री सुमितजी वर्मा यांनी दरवर्षी 11 होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थी घडवण्याचे कार्य हाती घेतले. हे आणि असे अनेक समाजोपयोगी स्वप्न डोळ्यासमोर ठेवून श्री सुमितजी येत्या निवडणुकीला उभे आहेत. आपल्या प्रभागातील शैक्षणिक टक्का वाढवण्यासाठी येत्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून उभे असलेले आपले युवा उमेदवार श्री सुमितजी संतोष वर्मा यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास घडूया. त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन. तुमच्या राजाला साथ द्या.